शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी यांची दोघांचीही शिकवण ही राष्ट्रप्रेमाची आहे असं मत आमदार संग्राम भैया जगताप यांनी व्यक्त केलं. या दोघांच्याही जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यात आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. युवकांना त्यांच्या राष्ट्रप्रेमाची शिकवण घेण्याची गरज आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनातून समाज घडवण्याचं काम त्यांनी केलंय. माझ्या तत्वांशी कधीही तडजोड न करता आपलं काम नीतीने करत राहतात. समाजाच्या उन्नतीसाठी अखंड प्रयत्न करत राहिले. आपल्या जीवनामध्ये देशहिताला प्राधान्यक्रम दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला स्वातंत्र्य करण्यास पुढाकार घेतला होता. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्य भारताच्या जनतेला मार्गदर्शन करण्यास पुढाकार घेतला होता. या महान व्यक्तीने आपापले जीवन राष्ट्रासाठी पूर्णपणे सारथी लावलं. आजही त्यांच्या तत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनामध्ये अंगीकारावं असं प्रतिपादन आमदार संग्राम भैया जगताप यांनी व्यक्त केलं. शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी यांच्या जयंतीनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या समवेत शहर जिल्हा अध्यक्ष माणिक विधाते, महानगरपालिका विरोधी पक्षनेते संपत बारसकर, नगरसेवक अजिंक्य बोरकर, अभिजित खोसे, बाळासाहेब जगताप, संभाजी पवार, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, विजय फुलसौंदर आदी मंडळी उपस्थित होते. हिंदू सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे जो या भारत देशाला खरं तर जगामध्ये एक महत्त्वाचं स्थान मिळणार नेता सुभाष बोस या दोन महान व्यक्तीचा आधी आपली जयंती आहे. आज या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचे आमदार काका व अहमदनगर शहरा संबंधी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने या महामानवाला आपली अगदी अभिवादन करत आहे. खरं तर भारत देशासाठी अनेक थोर राजकीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कैलास बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जरी त्यांनी राजकारण केलं असलं तरी या देशाबद्दल या महाराष्ट्राबद्दल त्यांच्याकडे जी आत्मीयता होती ती आत्मीयता राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये शरद पवार साहेब यांच्याकडे आहे. आज या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे सरकार काम करत आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय जयंत फडके साहेब असतील किंवा काँग्रेसचे आदरणीय थोरात साहेब असतील, खरं तर या लोकांना बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे. शरद पवार साहेबांची या ठिकाणी आशीर्वाद आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणे मिळून महाराष्ट्रामध्ये महाविकासासाठी मोठं काम करत आहे. पुन्हा एकदा मी नगरवासियांच्या वतीने आणि आमदार संग्रामभाई यांच्या वतीने या दोन्ही महामानवांच्या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.